नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे नसह सर स्वागत आहे आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तो उपाय खूप सोपा आहे आणि त्यासाठी ना कोणते मंत्र आहे तंत्र आहे ना काही तुम्हाला जास्त काही करायचं आहे त्यासाठी तुमचा खासासा वेळ पण वाया जाणार नाही आहे तो उपाय करताना फक्त तुम्हाला पाच ते दहा मिनिट पण नाही लागणार आहे ज्यावेळेस पण तुम्ही आंघोळ करताना त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या पण पैशासंबंधी अडी अडचणी आहेत किंवा ज्या पण धनसंबंधी अडी अडचणी येत ना त्या जे दूर होतील आणि दिवसेंदिवसे तुमच्या घरामध्ये अक्षरशः पैशाचा ना डोंगर तयार होईल फक्त मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना तो उपाय ना तुम्ही पूर्ण काळजीपूर्वक ऐका आणि मग तो उपाय करा कारण कसं होतं की काही व्हिवर्स आहेत ना माझे व्हिडिओ आहे हे अर्धवट बघून सोडून देतात आणि त्यानंतर जर ते उपाय करत असतील तर त्या उपाय त्यांना त्यांना सहज जे यश भेटत नाही आणि शेवटी ना ते उपायांनाच नावं ठेवत असतात तर तुम्हाला एखादा उपाय जर अर्धवट माहिती असेल तर तुम्ही त्या अर्धवट माहितीच्या आधारे जर तुम्ही उपाय करणार असेल तर त्या उपाय उपायतेनं तुम्हाला सहज जे यश येऊ शकत नाही किंवा ते ना तुम्हाला फलीभूतच होणार नाही आहेत त्यासाठी मी तुम्हाला कळकळीची नंबर विनंती करतो की तुम्ही ज्यावेळेस पण माझे व्हिडिओ बघताना ते पूर्ण व्हिडिओ बघा पण मगच आहे ना ते उपाय करा जेणेकरून तुम्हाला उपाय त्यांना सहजसहजी यशील आणि तुमच्या ज्या पण अडी ना त्या सहजासहजी दूर होतील तर चला मित्रांनो तुम्हाला तो उपाय सांगतो तुम्हाला हा उपाय एक सांगण्याबरोबर एकच नंतर विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच जे नवीन व्ह्यूवर्स आहेत किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओत ना तुम्हाला सहज सहजीव प्राप्त होतील तर चला मी तुम्हाला तो उपाय सांगतो हा उपाय ना तुम्हाला शुक्ल पक्षातला जो पण पहिला गुरुवार असतो त्या दिवसापासून तुम्हाला ह्या उपायाची सुर ना सुरुवात करायची तुम्ही ज्यावेळेस पण आंघोळी जाताना त्यावेळेस ना अर्धा कप किंवा अर्धी वाटी किंवा एक छोटीशी कटोरी असते ना त्यामध्ये दहावीस एम एलपर्यंत दूध बसाल एवढं दूध आहे ना तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या पात्रामध्ये आंघोळ करतात किंवा मग ती बादली असो किंवा टब असो किंवा गंगाळ असो त्यामध्ये ना ते, ते दूध येणार टाकून द्यायचं आणि त्यासोबतच आहे ना एक चिमूटभर किंवा एक चमचाभर आहे ना हळदी त्यामध्ये येणार टाकून द्यायची आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची हा उपाय ना तुम्हाला रोजच करायचा आहे म्हणजे एक दिवस करून सोडायचा नाही हा उपाय जसजसा तुम्ही रोजचा रोज रुच करत जाताना तुमच्या पैशासंबंधित ज्या पण अडी अडचणी त्या तसं दूर होतील त्याचबरोबर तुमचे ना समाजात नाव कीर्ती यश शो वैभव ह्या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवसा भेटत जातील किंवा त्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होतील तुम्ही विचार पण नाही करू शकत की हे आहे कसं किंवा माझे कामं होत आहेत कसे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आल्या कुठून याचा विचार पण करायला ना तुमच्याकडे टाईम नसेल एवढं सगळं तुमच्याकडे असेल फक्त एकच करा की ते दूध ज्यावेळेस घेताना ना ते ना तुम्ही जर तुम्हाला गायचं भेटलं ना ले, नहीं तर खूपच चांगलं आहे नाहीतर तुम्ही बाजारातून पाऊस आणला आहे आणि त्यामुळे जर म्हशीचं असेल तरी चालेल फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेणे आणि विश्वासाने करा जेणेकरून तुमच्या पैशासंबंधी संबंधित ज्या पण ॲडिडशन येतात त्या सहज दूर होतील तर चला मित्रांनो तुम्ही हे उपाय करून बघा हा उपाय समजण्यात जर काही अडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या सांगण्याचा सा आणि तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्याचं ना मोटिवेशन भेटेल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार